आपलं हक्काचं बातमीपत्र। प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत राज्यभरातील 10,000 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आज एक दिवसाचे काम बंद आंदोलन सुरू केले। रायगड जिल्ह्यातील अधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले असून सर्वजण जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून आहेत। जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपेश सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। सेवेत कायम करून ब वर्ग अधिकाऱ्यांचा दर्जा द्यावा, कामावर आधारित मोबदला रद्द करून सरसकट 60,000 रुपये वेतन द्यावे, त्यांच्यासाठी निश्चित केलेले 23 इंडिकेटर रद्द करावेत, बदल्यांबाबतचे धोरण ठरवण्यात यावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। त्या मान्य झाल्या नाही तर 23 जानेवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। आजच्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे। आणि ह्या आंदोलनाचे जर मान्य नाही झालं तर पुढची भूमिका काय असेल आपली? आजच्या आंदोलनाचं प्रमुख मागण्या आमच्या 8 आहेत, ज्याचा आम्ही शासन सेवेकडे सुपूर्द केलेला आहे। त्याच्यावर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा म्हणून आम्ही आजचं लाक्षणिक बंदचं आहे। ज्या आज आम्ही अगदी शांतपणे इथं बसणार आहोत। 10 ते 5 या वेळेत कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही आहे। शासन विरोधात आम्ही काही बोलणार नाही आहेत। फक्त शासनाला आम्हाला जाणून द्यायचं आहे की साहेब, आम्ही आज आंदोलन करत आहोत, आमच्या मागण्यांची दखल घ्यावी। आजचं आमचं लाक्षणिक संपल्यानंतर उद्या पुन्हा आम्ही आपल्या कामावर रुजू राहणार आहोत। 23 तारखेपर्यंत आम्ही वेळ दिलेला आहे। 23 तारखेपर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीच तर 23 तारखेपासून पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदानावर उभारण्यात येईल। त्यात प्रमुख मागण्या म्हणजे जसं की आम्हाला शासन सेवेत कायम करणं, गट बचा दर्जा देणं, आम्हाला TADA जसं की आम्ही फिरतीचे काम असल्यामुळे ते मिळणं, बदली धोरण अवलंबलं, यासारख्या आम्ही 8 मागण्या ठेवल्या आहेत। त्यांचा फक्त विचार व्हावा। आम्ही कोविड काळात ही चांगली सुविधा दिलेली आहे, सेवा दिली आहे, तर त्याचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा। जिल्ह्यातील हे जे काही आरोग्य समुदाय अधिकारी आहेत त्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य समुदाय अधिकारी वर्गाला आपल्या जिल्ह्यातील जेवढे काही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जे काही आरोग्य कर्मचारी येतात त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यांच्या या संपाला पूर्णपणे पाठिंबा आहे। कारण की आपल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी जे आहेत ते कर्मचारी आणि ते समुदाय आरोग्य अधिकारी हे नातं नसताना एकजुटीचं नातं आहे। ह्या जिल्ह्यात तरी एकत्रीकरण आहे, त्यामुळे आमचा पूर्ण संघटनेचा पाठिंबा ह्या समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेला पूर्णपणे असणार आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।